नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संयम सुटला की दुर्घटना घडते असं म्हटलं जातं। अशीच घटना बार्शी शहरात घडली असून एका दाम्पत्यामध्ये खुनाची घटना घडली। कौटुंबिक वादात झालेल्या रागातून या शिक्षक पतीने शिक्षिका असणाऱ्या पत्नीचा गळा चिरून निर्गुण हत्या केली, तर त्या आपल्या पोटच्या 5 वर्षाच्या मुलाचा देखील उशी तोंडावर दाबून त्याची हत्या केली आणि यानंतर स्वतःही शिक्षकाने गळफास घेत आपले जीवन संपवले। ही घटना काल पहाटे उघडकीस आली। बार्शी शहरातील उपळाई रोडवर असणाऱ्या नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून निर्गुण हत्या केली आहे। त्यानंतर स्वतःही गळफास घेत आपले जीवन संपवले। ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे। अतुल सुमंत मुंडे वय 40, तृप्ती अतुल मुंडे वय 35 आणि त्यांचा मुलगा ओम अतुल मुंडे वय 5 अशी त्या तिघांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यातील वांगी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून आहेत, तर तृप्ती मुंडे या बार्शीतीलच सोजर प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या। दोघेही उपळाई रोडवर असणाऱ्या आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते, तर खालच्या मजल्यावर यांचे आई वडील राहत होते। सकाळी वरच्या मजल्यावरून खाली कुणीच आले नसल्याने अतुल यांच्या आई वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली। त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळवण्यात आले। बार्शी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे। या घटनेने बार्शी शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेचे कारण अद्याप तरी स्पष्ट झाले नसले तरी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉटमध्ये मोठी गर्दी दिसून येत होती। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, सपोनी ज्ञानेश्वर उदार, दिलीप ढेरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गळफास घेतलेल्या अतुल यांच्या मृतदेह खाली घेतला। अतुल यांचे हात रक्ताने माखले होते, तसेच चाकू देखील खाली पडलेला होता, तर पत्नी तृप्ती यांचा मृतदेह खाली पडला होता।